पालकमंत्री रवींद्र चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली 3 दिवसांचा जनता दरबार हा भरवला जाणार आहे. नागरिकांचे प्रश्न तत्परतेनं सोडवण्यासाठी हा जनता दरबार भरवला जाईल. तर कणकवलीच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात हा दरबार भरवला जाणार आहे. कणकवली कुडाळ सावंतवाडीच्या प्रश्नांवर यावेळी चर्चा करता येणार आहे. या सर्व ज्या अर्ज आले त्या अर्जांप्रमाणे त्यामध्ये किती दिवसामध्ये त्या सर्व अर्जांमध्ये असणाऱ्या काही विषय आहेत ते मार्गी लावावे या संदर्भातली सर्व विषय आणि त्याचा फॉलोअप येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वजण व्यासपीठावरील आम्ही सर्वजण प्रशासनातील सर्व अधिकारी आम्ही सर्वजण करणार आहोत. बॅक ऑफिसवरती या सगळ्या विषयाचा फॉलोअप पालकमंत्री म्हणून आम्ही सर्वजण घेणार आहोत. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या सर्व विषयामध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम येणाऱ्या काळामध्ये झालेलं आहे. सिंधुदुर्गामध्ये गेले 3 दिवस 12, 13, 14 हा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार सुरू आहे आणि या जनता दरबारचा उद्देश एकच आहे की सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावेत. यासाठी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांनी खास जनता दरबार बोलवला आहे. या जनता दरबारामध्ये बहुसंख्य जे प्रशासनाचे अधिकारी आहेत म्हणजे महसूल प्रशासन असेल, शिक्षण विभाग असेल, त्यानंतर भूमी अभिलेख विभाग असेल, त्यानंतर आरोग्य विभाग असेल, महसूल विभाग असेल, हे सर्वच जे विभाग आहेत, त्यांचे पोलीस विभाग आहेत, या सर्व विभागांचे जे अधिकारी त्यांना इथे बोलवण्यात आले. आणि आता एवढी गर्दी आहे, तसंच बाहेर देखील गर्दी आहे, 3 दिवस ही गर्दी आहे. इथे जनता दरबारवर प्रश्न घेऊन आले, त्यांच्यासह पण चर्चा करणार. काका काय सांगाल, प्रश्न बरेचसे 4 प्रश्न घेऊन आलो होतो. ते 4 प्रश्नावरती त्यांनी सकारात्मक आपला उद्योग दाखवलेला आहे आणि 2 प्रश्न अगोदर सुटलेले आहे. नाही सुटलेला, गाव नकाशामध्ये जो नमूद रस्ता आहे काय तो रस्ता सामायिक आमच्या क्षेत्रामधला आहे आणि बैलगाडीचा पूर्वंपार वैवाटीचा रस्ता सामनेवाल्याने तो अडवलेला आहे. काय गेली 6 वर्ष हा विषय भिजत पडलेला आहे. काय शासन याकडे लक्ष देत नाही, त्यामुळे अनेक वेळा मला उपोषण करावी लागली. काय आज सदरची आमची बागायत आहे ती ऊस आलेली आहे. काय प्रलंबित आहे, काही झालेलं नाही. इथे जे येणारे नागरिक आहेत, सर्वसामान्य जनता आहे, त्यांचे काही प्रमाणात प्रश्न सुटलेले आहेत, काही प्रमाणांचे प्रश्न प्रलंबित आहेत, काही प्रमाणांचे प्रश्न आहेत ते कोर्टात देखील न्यायालयीन प्रक्रियेत आहेत. त्यामुळे बऱ्याच जणांचे प्रश्न सुटले असे देखील येथील काही जणांनी सांगितले, काही प्रलंबित आहेत. लवकरात लवकर हा जनता दरबार प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न येथील पालकमंत्री हे करताना दिसत आहेत. कॅमेरामन अमेय सुरवेचा, उमेश पुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग.